याला जोडून दुसरा एक सुसंगत म्हणावा असा प्रश्न जो फलज्योतिषाबद्दलचा आहे आणि त्याबद्दल असा दावा केला जातो की फलज्योतिषाला या देशात 2000 वर्षांचा इतिहास आहे आणि तुम्ही तर असं म्हणताय की फलज्योतिष हे शास्त्रच नाही, तर तुम्ही हे कशाच्या आधारावर म्हणताय? हे बघा, कुठलीही गोष्ट शास्त्र आहे हे कसं सिद्ध होतं याचे जागतिक पातळीवर सर्वमान्य निकष आहेत, ते नरेंद्र दाभोलकरांनी मांडलेले नाहीत. ते निकष काय आहेत की गृहितक किंवा हायपॉथिसिस मांडावं लागतं आणि ते हायपॉथिसिस सिद्ध करावं लागतं, त्याच्यानंतर त्याचं सिद्धांतात रुपांतर होतं. तुम्ही कुठल्याही ज्योतिषाला जाऊन विचारा की नरेंद्र दाभोलकर असं म्हणाले की फलज्योतिषाचं गृहितक काय, तो तुम्हाला सांगणार नाही. मी सांगतो फलज्योतिषाचं गृहितक काय आहे. तीन गोष्टी. नंबर एक, आकाशस्थ ग्रहगोलांचे मानवी जीवनावर सतत आणि अखंड परिणाम होत असतात. नंबर दोन, ते तुमच्या जन्माच्या वेळेवर अवलंबून असतात. नंबर तीन, त्याप्रमाणे तुमचं भविष्य कळतं, ठरतं किंवा बदलतं. हाही पुन्हा एक तासाच्या व्याख्यानाचा विषय आहे, मी जो तुम्हाला 2 मिनिटात समजावून सांगतोय. आकाशस्थ ग्रहगोलांचे मानवी जीवनावर परिणाम होतात असं क्षणभर मान्य करू. समजा मला ताप आलाय, मी 5 औषधांचा काढा घेतला आणि माझा ताप गेला, तर त्या 5 औषधापैकी नेमक्या कुठल्या औषधाने माझा ताप गेला कळणार नाही. बरोबर आहे ना? त्यासाठी मला प्रत्येक औषध वेगवेगळं घ्यावं लागेल. मग माझ्यावर गुरुचा किंवा शनीचा कुठला प्रभाव होतो असं ज्योतिषी सांगतात, त्यांनी उरलेल्या ग्रहांचा प्रभाव झाकून ठेवण्याची व्यवस्था करायला पाहिजे ना. त्याच्याशिवाय त्यांना कळलं कसं की या ग्रहाचा प्रभाव कसा, त्या ग्रहाचा प्रभाव कसा, त्याच्याकडे अब्जावधी अंतरावर असलेल्या राशीचा आणि नक्षत्रांचा प्रभाव कसा, त्यामुळे आकाशस्थ ग्रहगोलांचा प्रभाव कसा असतो हे सांगणं त्यांना शक्य नाही. जन्माच्या वेळेवर ते अवलंबून असतं. आत्तापर्यंत म्हणजे आत्तापर्यंत फलज्योतिषाच्या जन्मात त्यांनी जन्माची वेळ सांगितलेली नाही, कारण कुठली ठरवायची आणि तीच का घडायची. मला डॉक्टर म्हणून हे माहित आहे की स्त्रीच्या शरीरामध्ये पुरुष बीजांनी प्रवेश केल्यानंतर पुढच्या 24 ते 48 तासांमध्ये स्त्रीच्या गर्भनलिकेमध्ये स्त्रीबीज आणि पुरुष बीज याचं मिलन होतं आणि नव्या जगाची पहिली, नव्या जीवाची पहिली पेशी एम्ब्रियो तयार होते. मग ती वेळ तुम्हाला कधी कळते काय? आणि हे मी नाही केलेलं, हे जवळजवळ महात्मा फुलेंनी केलेलं आर्ग्युमेंट आहे. त्यामुळे तुम्ही जन्माची वेळ ठरवता कशी? आणि तुम्ही जर म्हणला की जन्माला येईल ती वेळ, तर तुमचा अब्जावधी मैलावरनं येणारी किरणं, 10-10 मजली कॉन्क्रीटच्या इमारतीवरनं येणारी किरणं, ती बाईच्या 4 इंच जाडीच्या पोटाजवळ अडून बसतात. वय आम्हाला आत प्रवेश नाही, नो एंट्री. डिलिव्हरी झाल्यानंतर आमचं काय ते आम्ही सुरू करू. आणि नंबर 3, त्याप्रमाणे नशीब ठरतं आणि बदलतं हा सगळ्यात आक्षेपाचा भाग आहे. समजा या ठिकाणी 3 टेबलं मांडली, एकावर पुण्याच्या मधल्या असलेल्या एका अत्यंत दरिद्री अशा मजुराची मुलगी झोपवली 9 महिने पूर्ण, दुसरी पुण्यातल्या श्रीमंत व्यापाऱ्याची मुलगी झोपवली 9 महिने पूर्ण, तिसरी भारतातला सगळ्यात श्रीमंत माणूस अंबानी त्याची मुलगी झोपलेली आहे 9 महिने पूर्ण, एकाच ठिकाणी एकाच सेकंदाला सिझेरियन ऑपरेशन करून तिनही बालकांना जन्म दिला, तिघांचं एक असेल काय भवितव्य? ती बिचारी शेतमजुराची लेक दुसऱ्या दिवशी स्वतःचं लेकरू सांभाळत कामाला जाईल त्याशिवाय ती जगणार नाही. इथला श्रीमंत व्यापारी 10व्या दिवशी आपली आलिशान गाडी घेऊन येईल आपल्या लेकीला घेऊन जायला आणि अंबानी चौकशी करेल की इथं हेलिकॉप्टर कसं उतरवता येईल. म्हणजे तुमच्या जन्माच्या वेळेनुसार तुमचं भवितव्य ठरतं हे सांगणं लक्षात घ्या. माणसाचं भविष्य हे ग्रहगोलांच्या गतीवर नव्हे, समाजस्थितीवर ठरत असतं. 2000 वर्ष या देशातल्या बायकांच्या कुंडलीमध्ये शिक्षणाचा योग नव्हता आणि मग सावित्रीबाई जन्माला आल्यानंतर काय भराभरा योग बदलले काय? त्याच्यामुळे भविष्य हे माणसाला परिवर्तनापासून रोखतं, म्हणून भविष्यशास्त्र नाही असा आमचा दावा आहे आणि त्याच्याविरुद्धची आमची लढाई आहे.